वरपे इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस। विमा काढा, लाखो रुपये वाचवा। मेडिक्लेम, वाहन विमा आणि जीवन विमा, प्रत्येक पॉलिसीवर हमखास भेट वस्तू। मालवाहतूक गाड्यांच्या विम्यावर मोठी ट्रॅव्हल बॅग भेट। प्रोप्रायटर ज्ञानेश्वर माधव वरपे, 98223-36527 आणि 92790210। ऑफिस पहिला मजला, अभंग कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 1, सुरभी सुपर शॉपी समोर, अकोले बायपास रोड, संगमनेर। रविवारी संगमनेर मधील 25 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले। यामध्ये जिल्हा प्रयोगशाळेकडून 8, खासगीमधून 11 आणि रॅपिड अँटीजेन चाचणीतून 6 अशा 25 जणांना कोरोनाची लागण झाली। तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये रविवारी 422 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत। पाथर्डीमध्ये 59, पारनेर 53, राहुरी 43, श्रीगोंदा 41, अकोले 33, जामखेड 27, संगमनेर 25, शेवगाव 21, कोपरगाव 20, महानगरपालिका हद्दीमध्ये 18, नगर ग्रामीणमध्ये 18, इतर जिल्ह्यातील 17, श्रीरामपूरमध्ये 16, राहत्यामध्ये 14, नेवासा 9, कर्जत 5, मिलिटरी हॉस्पिटल 2, भिंगार कॅन्टोनमेंट 1 अशा 422 जणांचे अहवाल रविवारी अहमदनगर जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह प्राप्त झाले। तर कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि डेल्टा प्लस विषाणू यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काल जिल्ह्यामध्ये नवीन आदेश पारित केले आहेत। दुपारी 5 नंतर घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, म्हणजेच संचारबंदीचं कलम लागू करण्यात आलंय। तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं शनिवारी आणि रविवारी पूर्णतः बंद असणार आहेत। तर अत्यावश्यक सेवेची वेळ देखील सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यात आली आहे आणि इतर दुकानं हे सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 याच वेळेमध्ये सुरू असणार आहेत। तशी माहिती ही जिल्हाधिकारी यांनी जिल्हावासियांना दिली आहे। तेव्हा नागरिकांनो, सुरक्षित रहा आणि काळजी घ्या। वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर।